नव्या सांगवीतले करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर सांगवीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक वर्ष जुने असलेले हे मंदिर बरीच वर्ष जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते. या पवित्र कार्याला हात लागले आहेत ते पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय कार्यसम्राट श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांचे. जगताप साहेबांची अंबाबाईंवर श्रद्धा आहे. या मंदिराचाही जीर्णोद्धार व्हावा असे त्यांचे फार दिवसांचे स्वप्न होते. हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी या नव्या प्रतिमा आणि कळस यांची प्रचंड शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे दृश्य काही औरच होते. सुशोभित रथावर विराजमान असलेल्या श्रींच्या मूर्ती आणि कळस, त्यापुढे ढोल पथक, पालिका शाळेतील 9 वारी नेसलेल्या मुलींचे लेझिम पथक, शाळेतल्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी, अश्वारूढ झालेले छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे, मिरवणुकीला अभिवादन करणारे उंट, अशा एक ना दोन आकर्षणांनी मिरवणूक सजली होती. अखंड ज्योत देवते तुझा निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझी मूर्त पूजिली, खड्ग घेऊन विनाशण्या असुर ये बनून रौद्र दामिनी प्रकाशण्याति वीर ये, प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. हलगी वाजवणारा बालवादक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुकीला 20 ते 25 हजार भाविकांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आवर्जून उपस्थित होत्या. श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट नवी सांगवीच्या सर्व विश्वस्त कार्यकर्ते, हितचिंतक यांनी ही मिरवणूक यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. संध्याकाळी वास्तुशांती, महिलांचे भजन आयोजन केले होते. दिवसाची सांगता रामचंद्र देखणे यांच्या प्रवचनाने करण्यात आली. अन जन्म नव्याने घेते दुष्टांचा अंत कराया.
ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमानिमित्ताने मंदिर परिसरात 15 फेब्रुवारी पर्यंत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काल सकाळी विविध धार्मिक विधी करण्यात आले, तर सातारा माहुलीचे इंद्रजीत देशमुख महाराज यांचे महालक्ष्मी महात्म्य या विषयावर आध्यात्मिक प्रवचन झाले. आज सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्याचा पवित्र विधी जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. संध्याकाळी सूक्त पठण होईल आणि महाप्रसादानंतर या कार्यक्रमाचे सूप वाजेल.